अहमदनगर जिल्ह्यातील 5,51,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा नोंदणी केली आहे. राज्य सरकारनं सुरू केलेल्या 1 रुपया पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 5,91,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून पावसानं नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारनं देऊन दिलासा दिला असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. मंत्री विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या समस्या रविवारी जाणून घेतल्या. निवेदनाद्वारे नागरिकांनी केलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. श्रीरामपूर तालुक्यात पावसानं नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांनी 15 कोटी आणि गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 56,00,000 रुपयांची मदत सरकारने दिली असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना पत विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण सुद्धा करण्यात आले.